Article 16 of the Constitution provides equality of opportunity in public employment. Now, this provision of Article 16 is based on the ideology, is based on the object which have been stated in the preamble of the Constitution. In preamble, there is a wording, equality of status and opportunity shall be provided to all citizens of India. You know? Article 16 is available to only the citizen of India. सिटीजन जे आहे भारताचे नागरिक जे आहे ते आर्टिकल 16 क्लेम करू शकतात. दे कॅन से दॅट आय वॉन्ट इक्वॅलिटी इन अपॉर्च्युनिटी ऑर इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. तर प्रियम्बल मध्ये हे का दिलेलं आहे, वाय इट इज प्रोव्हाइडेड इन द प्रियम्बल? बिकॉज यू कॅन अचीव द स्टेटस इफ यू रिसीव अन अपॉर्च्युनिटी, अपॉर्च्युनिटी इन द मॅटर्स ऑफ एम्प्लॉयमेंट, इन द मॅटर्स ऑफ अपॉइंटमेंट अँड स्पेशली ऍट अ पब्लिक ऑफिसेस. जे शासकीय ऑफिसेस आहे, पब्लिक ऑफिसेस आहे, त्या ठिकाणी फंडिंग आर प्रोव्हाइडेड बाय द स्टेट, द सॅलरी इज प्रोव्हाइडेड बाय द स्टेट, अँड देअरफोर ओव्हर सच ऑफिसेस ऑल द पर्सन्स बिलॉंगिंग टू एनी रिलीजन हॅज अ राईट टू पार्टिसिपेट टू अचीव द अपॉर्च्युनिटी. पब्लिक एम्प्लॉयमेंट हे शासकीय सेवे असल्याने किंवा सरकारकडून त्याचा पगार मिळत असल्याने त्याच्यावर कुठलाही असा खाजगी अधिकार नसल्याने त्यामध्ये आम्हाला समान संधी मिळाव्या नोकरीच्या, याच्यासाठी आपण हक्क मांडू शकतो किंवा मांडू शकतो. नाउ व्हाय दिस इज सो? बिकॉज ऍज आय सेड, डॉक्टर आंबेडकर वॉज अन इकॉनॉमिस्ट, अर्थशास्त्र तज्ञ होते आंबेडकर. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय सांगितलं की जोपर्यंत लोकांना उत्पन्न मिळत नाही, नीतीविना वित्त गेले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले, म्हणजे अविद्या आणि वित्त ह्या दोन महत्वाच्या बाबी आहेत. हे महात्मा फुल्यांना माहिती होतं, आंबेडकरांना माहिती होतं. आणि म्हणून एका बाजूला त्यांनी स्टेटस कसं उंचावेल, अँड अपॉर्च्युनिटी इज गिव्हन फॉर द पर्पज ऑफ एज्युकेशन अंडर आर्टिकल 15, अँड अपॉर्च्युनिटी इन द पब्लिक एम्प्लॉयमेंट इज गिव्हन अंडर आर्टिकल 16, 15 आणि 16 मध्ये. म्हणजे एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट, विद्या आणि वित्त हे दोन्ही प्राप्त करण्यासाठी आर्टिकल 15 आणि 16 उपयोग त्या ठिकाणी करून घेतलेला दिसतो. आणि म्हणून जर माझ्याकडे माझं सॅलरी, माझं इन्कम जर वाढलं तर आपोआप माझं समाजातलं इकॉनॉमिक स्टेटस वाढणार आहे, आपोआप मला सोशल स्टेटस मिळणार आहे, जेणेकरून मी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येणार आहे. जरी मी एससी असेल, एसटी असेल किंवा बॅकवर्ड क्लासचा असेल, पण माझ्याकडे जर पैसे असतील, माझ्याकडे जर आर्थिक सुबत्ता असेल, ऑटोमॅटिकली आय विल गेट द रिस्पेक्ट, I will fetch the status in the society. माझ्याकडे स्टेटस आहे. आणि म्हणून या ठिकाणी पब्लिक एम्प्लॉयमेंटची प्रोव्हिजन आर्टिकल 16 मध्ये केली गेलेली दिसते. आपलं जर लिव्हिंग स्टँडर्ड वाढलं, आपल्या ज्या बेसिक नीड्स आहेत, रोटी कपडावर मकान आणि त्याच्यानंतर शिक्षण आणि आरोग्य, या देखील आपल्या प्राथमिक गरजा आहे, या जर आपल्या सॅटिस्फाय होत असतील तर त्यासाठी आपल्याला पब्लिक एम्प्लॉयमेंट मिळणं गरजेचं आहे. पब्लिक एम्प्लॉयमेंट इज नथिंग बट द इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी, financial opportunity which has been given to every citizen of India. That public employment may be in the government services, may be in the semi-government services, or in any public corporation which is funded by the government, controlled by the government, or owned by the government. शासनाची ती जर मालमत्ता असेल, शासकीय त्या ठिकाणी कामकाज होत असेल, सरकारकडून निधी दिला जात असेल, ग्रँट एन एड दिला जात असेल, तर त्याला सगळ्यांना पब्लिक एम्प्लॉयमेंट असं म्हणायचं. त्या ठिकाणी जातीनिहाय आरक्षण हे दिलं जाऊ शकतं, केलं जाऊ शकतं, हे आर्टिकल 16 मध्ये दिलेलं आहे. द ऑब्जेक्ट ऑफ आर्टिकल 16 इज टू गिव इकॉनॉमिक स्टॅबिलिटी टू ऑल द सेक्शन ऑफ द सोसायटी सो दॅट देअर स्टेटस कॅन बी इन्क्रीज. हा आर्टिकल 16 चा उद्देश आहे. नाउ आर्टिकल 16 सबक्लॉज 1 says that equality of opportunity shall be given to all the citizens. Therefore, as I said earlier, this right is available to the citizen. Article 16 subclause 1 and subclause 2 provides a negative duty on the state. On the other hand, it provides a positive right to the citizens of India. Now, rights and duties are the two sides of the same coin. The right is given to the citizen, it means a duty is casted upon the state. Under Article 16 subclause 1, it is specifically mentioned that an equal opportunity shall be given to the citizens in the matters relating to employment or appointment to any post under the state.
to any office under the state. State is already defined under Article 12 of the Constitution. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, यामध्ये असलेल्या ज्या काही पब्लिक एम्प्लॉयमेंट आहेत किंवा नोकरीच्या ज्या काही संधी आहेत त्यामध्ये सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना, सगळ्या सामाजिक आर्थिक वर्गातल्या लोकांना नोकरी मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. ठराविक जातीसाठी, ठराविक जमातीसाठी फक्त ते अवेलेबल असेल, त्यांनाच फक्त नोकरी मिळेल असं म्हणता येणार नाही. तिथे कुठल्याही प्रकारचा जातीवर किंवा धर्मावर आधारित भेदभाव करता येणार नाही. दिस इज गिव्हन अंडर आर्टिकल सब क्लॉज 2, 16 सब क्लॉज 2 सेज दॅट नो सिटीजन शॅल बी डिस्क्रिमिनेटेड ऑर इन एलिजिबल ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स, डिसेंट, प्लेस ऑफ बर्थ, रेसिडेंट ऑर एनी ऑफ देम. नो सिटीजन शॅल बी इन एलिजिबल ऑर डिस्क्रिमिनेटेड. कुठल्याही नागरिकाला त्याच्या जातीवर, धर्माच्या आधारावर, प्लेस ऑफ बर्थ, जिथे जन्माला आलेला आहे त्याच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. इज गिव्हन अंडर आर्टिकल 16 सब क्लॉज 2. पर्टिक्युलरली इन द मॅटर्स ऑफ एनी एम्प्लॉयमेंट ऑर अपॉइंटमेंट ऍट अ ऑफिस विच इज बिलॉंगिंग टू द स्टेट अँड देअरफोर आर्टिकल 16 सब क्लॉज 1 अँड 2 आर द जनरल रूल ऑफ इक्वॅलिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. दीज आर द राईट्स available to the citizens of India against the state. They can claim that the state is making discrimination, the state is denying the equal opportunity in the matters of public employment. आणि म्हणून आता जर तुम्ही बघितलं जी काही भरती होणार होती महाराष्ट्र शासनाची, पोलीस भरती असेल किंवा बाकीच्या भरत्या असेल, त्या थांबवल्या गेल्या. कशासाठी? बिकॉज द मराठा कम्युनिटी हॅज सेड वी विल नॉट बी ॲडिक्युएटली रिप्रेझेंटेटेड इफ द प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट इज स्टार्टेड. जर तुम्ही पोलीस भरती सुरू केली तर मराठा समाजाचा अजून निश्चित ठरायचं आहे, EWS आहे, ACBC आहे, त्यांना लागू आहे की नाही लागू आहे, आणि त्यासाठी ही भरती बंद केली जावी किंवा त्यावर स्टे यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत ती पेंडिंग ठेवलेली आहे, भरती बंद ठेवलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. बिकॉज to receive an employment in the public office, to receive an appointment in the public office is the right of every citizen of India because they should not get any kind of discrimination in the public employment. In the our opportunity of public employment cannot be denied to any person or particular to any citizen. Then article 16 sub clause 3, sub clause 4, sub clause 4a, 4b and 5 are exceptions to article 16 sub clause 1 and 2 because article 16 sub clause 3 4 5 provides a right, a power to the state that they can bifurcate, that they can discriminate against the citizen, they can discriminate on the particular ground which has been mentioned under article 16 sub clause 3 4 and 5. Now we'll see article 16 sub clause 3. Article 16 sub clause 3 empowers the parliament to make any law. Now this is a power conferring clause or enabling clause which enables the parliament, only the parliament can make the law. By that law they can prescribe any condition, they can prescribe any requirement as to the place of residence, prior to the appointment or prior to the employment to a particular office. The Parliament can make a law by which a condition can be prescribed. Means a discrimination can be made on the basis of place of residence. Now, why this discrimination is made? As I said earlier, the discrimination is made so that the priority, the preference shall be given to the sons of soil. That is a Bhumiputra. Or that local people are very much conversant with the local conditions, the local problems, the local language and local culture. And therefore, the discrimination in a particular class of employment, in a particular class of appointment, a discrimination on the basis of place of residence can be made. But only by making a law by the parliament. Only the parliament can make the law by which they can provide a condition as to place of residence. Okay. This discrimination is a positive discrimination. This discrimination is a protective discrimination. By such kind of discrimination, they are going to protect the rights of
द इंडिजिनियस पीपल, जे लोकल लोक आहेत त्यांचा अधिकार, त्यांचा स्थानिक, त्यांची जमीन हिसकवलेली आहे, बळकावलेली आहे, त्यांचे रोजगार त्यांना जर त्या देशात मिळाले नाही, त्या राज्यात मिळाले नाही, त्या लोकल एरियामध्ये मिळाले नाही, तर बाहेर जाऊन ते कुठे करणार आहेत? ते विस्थापित होतील, ते विल बी मायग्रेटेड. हा, त्याच्यामुळे त्यांचं रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंट करण्याकरता त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आर्टिकल 16 सबक्लॉज 3 ही प्रोव्हिजन निर्माण केलेली आहे. बिकॉज वन्स द एम्प्लॉयमेंट, वन्स द अपॉइंटमेंट इज गिव्हन टू अ पर्सन हु इज लोकल, एका व्यक्तीवर त्याचं संपूर्ण कुटुंब अवलंबून असतं आणि म्हणून त्याला जर एम्प्लॉयमेंट दिली तर त्याच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून तो त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवू शकतो, त्यांच्यासाठी रोटी कपडा मकान आरोग्य शिक्षण यांच्या सोयी तो त्या ठिकाणी निर्माण करू शकतो आणि म्हणून सच काइंड ऑफ प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन इज मेड. नाव दिस डिस्क्रिमिनेशन इज ऑर द प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन इज गिव्हन टू द स्टेट एज वेल एज टू द युनियन टेरिटरी इन मॅटर्स ऑफ एम्प्लॉयमेंट ऑर अपॉइंटमेंट ऍट अ क्लास ऑर क्लासेस ऑफ स्पेसिफिक एम्प्लॉयमेंट ऑर अपॉइंटमेंट. फॉर एक्झाम्पल, क्लास 1 पोस्ट असतील, क्लास 2 पोस्ट असतील, क्लास 3-4 पोस्ट असतील, या ठराविक जाती जमातींसाठी किंवा प्लेस ऑफ रेसिडेंट साठी अवेलेबल असतील. फॉर एक्झाम्पल, क्लास 4 ज्या काही पोस्ट आहेत, क्लास 3-4 ज्या काही पोस्ट आहेत, या जनरली लोकल लोक जे आहेत, कारण तिथे जास्त फिजिकल वर्क करणं गरजेचं आहे. वेअर फिजिकल ह्युमन पॉवर इज रिक्वायर्ड अँड फॉर सच अपॉइंटमेंट, फॉर सच क्लास ऑफ अपॉइंटमेंट, फॉर सच क्लास ऑफ एम्प्लॉयमेंट, the discrimination can be and the priority, the preference can be given to the indigenous people, to the sons of soil. But so far as class 1 and class 2 posts are concerned, they are more academic, they are more intellectual, they are more decision making process or decision making places. Therefore, at that places, discrimination cannot be made on the basis of place बर्थ. फॉर एक्झाम्पल, कमिशनर कोण असावा, कलेक्टर कोण असावा, तो तिथलाच लोकल असावा असं आपण म्हणू शकत नाही, कारण कलेक्टर असेल, कमिशनर असेल किंवा द पोस्ट विच इज अ क्लास 1 और सुपर क्लास 1, द पर्सन हु इज होल्डिंग सच काइंड ऑफ पोस्ट इज रिस्पॉन्सिबल टू टेक अ डिसिजन, टू मेक अ फ्रेमवर्क, टू डिसाइड अ पॉलिसी, अँड देअर फॉर फॉर सच क्लास discrimination on the basis of place of residence cannot be made. But in general, means this is a practice, I'm telling you, the practice is that the class 3 and class 4 has a right over the job which is available in their local area. Now article 16 subclause 4, now article 16 subclause 3 empowers the parliament to make a law in relation to the employment and the reservation can be made for the sons of soil or condition can be provided on the basis of place of residence. In the same manner, article 16 subclause 4 enables the state which is defined under article 12 again, enables the state that they can make a provision by making a law, they can make a provision for the purpose of reserve for the post in the government jobs in favor of any backward classes. The backward may be a social backward, economic backward, or educational backward. In their favor, the reservation can be made. This is nothing but a special protection or a social security legislation so that they can secure the government jobs. They can secure the government jobs. The people who are specially backward classes people, those who are backward classes, maybe SC, ST, they are socially backward, they are economically backward, and therefore to bring them into the mainstream of the society, it is necessary to give a reservation. And therefore, for example, the Maratha Arakshan is based on this provision of Article 16 subclause 4, because the government is of the opinion that the Maratha community is not adequately represented in the public employment, in the public service, and therefore the reservation is made. Or whenever a reservation is given in the matter of public employment, the government is of the opinion that the particular backward class is not adequately represented in the government job, in the public offices, and therefore the reservation can be made
in favor of such backward classes as per Article 16 subclause 4. Okay. Now all the caste-based reservation in the matters of public employment are generated from Article 16 subclause 4. Yes, I hope you are getting me. Now the amendment has been made in the year 1995, and by which 77th amendment is made to the Constitution, by which Article 4A has been inserted in the Constitution of India. Article 4A has been inserted in the Constitution of India. This 4A empowers the state to make any provision for the reservation in matters of promotion of SC/ST in services in the state. Now, the SC/ST provision or the reservation in favor of SC and ST is specifically made by way of 77th Amendment in the year 1995.